फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज काय आंघोळ वगैरे नाही झालेली, काहीच नाही, कारण आमचा गॅस संपलेला आहे। काल संध्याकाळी संपला गॅस, नशीब काल रात्री स्वयंपाक वगैरे झाला होता। पण आता सकाळी गॅस आणायचं, तर सकाळी गॅस आणायला गेले होते मिस्टर, पण तिथं त्यांची गाडी आलेली नाहीये मला गॅसची, तर त्याच्यामुळे आता लगेच गॅस भेटणार नाही। 3 वाजता गॅस भेटणार, आणि तोपर्यंत आम्ही काय करायचं, आमच्या इथली सर्व्हिसच बरोबर नाही गॅसची। तर मिस्टर आता खाली गेले होते, त्यांना त्यांच्या लक्षातच नाही की घरातला गॅस संपलाय म्हणून, आणि स्वतः गॅस घेऊन गेले होते रिकामी टाकी चेंज करून आणण्यासाठी, म्हणजे भरलेला गॅस आणण्यासाठी गेले होते। पण या त्यांना त्यांच्या लक्षातच नाही की गॅस नाहीये म्हणून, तर घेऊन आलेले दूध। आता ते गरम कसं करायचं, गरम करायचं सुद्धा आता प्रश्न पडलाय। डायरेक्ट आता 3-4 वाजताच ते जे दूध आहे ते गरम करावं लागणार आहे। आणि दुसरं काय नाश्त्याला घेऊन या म्हणलं होतं, तर घेऊन आलेले जिलेबी, कारण त्याच्या लक्षातच नाही गॅस नाहीये म्हणून। आता गोड खायचं सकाळ सकाळ। इथं बटर आणले, दूध आणले आणि जिलेबी आणली। तर आता जिलेबी खाऊयात आपण, मी दात वगैरे घासलेले आहेत। तर हे दूध आता मी 3 वाजेपर्यंत पाण्यात ठेवणार आहे, काय खराब होऊ नये म्हणून आमच्याकडे, कारण की फ्रीज नाहीये, आम्हाला घ्यायचंय फ्रीज, पण ह्या उन्हाळ्यात नाही पुढच्या उन्हाळ्यामध्ये, कारण ह्या उन्हाळ्यात मी इथं नाहीच ना, त्याच्यामुळे बुडत तर नाही ना। चाललंय की खाली, ते मला आता ह्याच्यात ठेवावं लागणार। घेतलेली जिलेबी खायला जरा पारस। एवढी किती घेतला, एवढी कस काय जास्त आली मग, म्हणजे ही तर अर्धी आहे, आणखीन आहे अर्धी तशीच का, थोडा काय ते थंड झाल्याच्या नंतर वजन कमी होत याच, कारण गरम गरम असल्या जरा कमी येते, पण गरम गरम खाण्यातच मजा येते, थंड झाल्यास नाही। एवढी गोड आहे मिस्टर, काहीतरी तिखट आणायला पाहिजे होतं तुम्ही खायला। तिखट आणायला पाहिजे होतं खायला काहीतर। काय करायचं ऑर्डर, काय खायचं, दाल तडका, रोटी बिटी मारू, रोटी बिटी कधी कधी ना कधी ऍपचा फायदा होतोय, स्विगी झोमॅटो, स्विगी नाही झोमॅटो आहे माझ्याकडे, स्विगी डिलीट केला तुम्ही आणि इन्स्टॉल केला, स्विगी झोमॅटो पिझ्झा हट आणखीन कोणतं डॉमिनोज हे सगळे ऍप होते माझ्याकडे, मी त्यांनी सगळे डिलीट करून टाकले आणि फक्त झोमॅटो ठेवलंय। बाकी मिशो आहे, फ्लिपकार्ट आहे, जिओ मार्ट आहे, आणखीन एक कोणतं तरी होत, अमेझॉन, अमेझॉन नाहीये माझ्याकडे, चांगले ते तुम्हाला दिलेलं आहे। ऑर्डर आलेली आहे, मला माहित पण नाही मिस्टरांनी काय मागवलंय ते, लिंबू चांगला एवढं गरम आहे काढून आल्या वाटत, सकाळी मी घरात चूल मांडली होती, चुलीवर काळा चहा केला होता मी, वा 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 चांगलाय चांगलाय, काळा चहा आणि बटर, पण मी व्हिडिओ नाही शूट केला बाबा, मला लाल म्हणतो सारे वाईट वाईट होते आता।
हॉटेलच्या भाज्यामध्ये तेल लय टाकत राह काय की मला ती गोडच लागते त्याच्यामुळे मला हॉटेलची चिकन तर फायनली घेतलेलं आहे प्लेट वाढून चपात्या किती मागवल्या होत्या मिस्टर तुम्ही सात चपात्या आणि कांदा लिंबू पण दिलेले सोबत आणि मी पण घरी कट केलं मला वाटलं नाही काय की दिलेलं म्हणून मी कट केलं आणि इकडं जिलेबी पण घेतलेली सकाळची चला करतो आम्ही आता जेवण भूक लागली कारण की आता मिस्टर बसलेत खात मला तर खावी म्हणत नाही ते एवढं छान निघलंय एकदम लाल आणि गोड पण आहे खूप आमच्या या उन्हाळ्यात पहिलं टरबूज खरबूज झाले खाऊन त्यांनी एक तासाची झोप घेऊन आता निघालेली आहेत गॅस आणायला धरा मोबाईल गाडी आलेली जावा घेऊन या पटकन रोडला जायचं काय लय लांब नाही जायचं